में गर्मी से मरने वालों की संख्या में उल्लेखनीय वृद्धि हुई है, इसलिए बेघर और गरीब लोगों की मौतों की संख्या में भारी वृद्धि हुई है। पिछले 3 महीने से लगातार तापमान बढ़ रहा है और मार्च में 4 लोगों की मौत हुई है। अप्रैल में 5 मौतें दर्ज की गई थी, साथ ही मई माह में अब तक 3 मौतें हो चुकी है। बरोबर आहे, नागपूर पोलीस स्टेशन, आमच्या पोलीस स्टेशन तहसील परिसरामध्ये गेल्या 3 महिन्यापासून उन्हाळ्यामध्ये उष्माघाताने किंवा भटके बेवारस जे लोक आहे, बेघर लोक आहेत, त्यांचे मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे। मार्चमध्ये साधारण 4 पुरुष बेघर पुरुष मयत झाले होते। एप्रिलमध्ये 5 मृत्यू आहेत, तसंच मेमध्ये आतापर्यंत आता अकस्मात मृत्यूंची संख्या 3 आहे। तर नागपूर आणि एकूणच परिसरातलं वाढलेलं तापमान आणि त्यामुळे उन्हामुळे होणारा मृत्यू ह्याच्या आकडेवारीत थोडी वाढ झालेली आहे। नागरिकांना आमचं आवाहन आहे की दुपारी 1 ते 4 ज्यावेळेला उन्हाचं प्रमाण हे पीकवर असतं, जास्त असतं, त्या वेळामध्ये अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे। आवश्यक जे प्रोटेक्शन आवश्यक आहे उन्हापासून वाचण्याकरिता, ते प्रोटेक्शन स्वतः जवळ असावं आणि स्वतःला डिहायड्रेट होऊ देऊ नये। पाण्याचं प्रमाण किंवा लिक्विडचं प्रमाण इंटेक आपला हा जास्त असावा, जेणेकरून उष्माघातापासून होणाऱ्या त्रासांनी वाचण्याचं प्रमाण जास्त असेल। बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।